पक्षाचं काय धोरण आहे सर? नमस्कार, मी लोकजागर पार्टीतर्फे बोलतोय. ज्ञानेश वाकुडकर अध्यक्ष आहे लोकजागर पार्टीचा, संस्थापक अध्यक्ष. लोकजागर पार्टी नवी असली तरी आमचा 8 कलमी कार्यक्रम मात्र स्वतंत्रपणे एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे, ज्याच्या संदर्भामध्ये पहिले आहे की झिरो बजेट लोकशाही, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये निवडणूक लढवता आली पाहिजे आणि ती जिंकता आली पाहिजे. दुसरं कलम आहे आमचं गाव तिथे उद्योग, म्हणजे गावागावामध्ये जोपर्यंत गावामध्ये उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीवरती आधारित उद्योग स्थापन होणार नाही तोपर्यंत रोजगार युवकांना मिळणार नाही. तिसरं कलम आहे कृषी धर्म कृषी संस्कृती. आता देशात धर्माच्या मध्ये जातीच्या मध्ये तुकड्या तुकड्यामध्ये विभागला गेलेला आहे. खऱ्या अर्थाने शेतकरी 65% ग्रामीण भागामध्ये आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांचा धर्म, तुमचा आमचा धर्म, निसर्ग धर्म, निसर्गाची पूजा करणारा धर्म, कृषी धर्म आणि कृषी संस्कृती हे आमचं तिसरं कलम आहे. सामाजिक उद्योग आणि सामाजिक सरकार, सध्याचं सरकारही प्रॉफिट मेकिंगच्या धंद्यामध्ये पडलेलं आहे आणि उद्योगपती तर प्रॉफिटच्याच मागे लागलेले आहेत, त्यामुळे देशाचं वाटोळं होते आहे. तर हे आपल्याला बंद करून कृषी, सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार हे करावं लागेल. मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण असं की अन्न, वस्त्र, निवारा याच्याबरोबरच गरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, आरोग्य मोफत मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा आमचा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर महत्वाचा 6वा कार्यक्रम आहे की 100 युवा महाराष्ट्र नवा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 100 युवकांना आम्ही तिकीटं देणार, 100 युवकांना तिकीटं देणार. आणि युवकांना, कारण घराणेशाहीच्या चक्करमध्ये काय झालं की लोकशाहीचं वाटोळं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे युवकांनी पुढे यावं, युवकांना तिकीटं द्यावी, युवकांनी नेतृत्व करावं, अन्यथा या देशामधली लोकशाही धोक्यामध्ये आहे. हे महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट की एक गाव एक परिवार, म्हणजे एक परिवारासारखा गाव असला पाहिजे, जातीभेद नसावे, हे आमचे 8. आणि गतिशील न्यायालय आणि पारदर्शी न्याय, ताबडतोब 3 वर्षाच्या आत खटल्याचा निकाल लागला पाहिजे, हे आमचे 8 कलम आहेत. आम्ही यासाठी युवा महाराष्ट्र आपल्या एक यात्रा काढत आहोत संपूर्ण विदर्भामध्ये. 24 नोव्हेंबरला ती यात्रा, लोकजागर यात्रा सुरू होईल आणि 3 डिसेंबरला संपेल. विदर्भाचे पहिले 11 जिल्हे घेणार आहोत आणि त्याचा अजेंडा आहे पुढच्या निवडणुकीचा किंवा आताच्या या यात्रेचा सुद्धा, तो अजेंडा आहे की ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार. या राज्यामध्ये आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले पण 52% ओबीसी असलेल्या समाजाचा एकही मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झालेला नाही. लोकजागर पार्टीची भूमिका ही आहे की आमचा ओबीसीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि त्यामध्ये सर्वसमावेशक सरकार असलं पाहिजे, म्हणजे त्यामध्ये ब्राह्मणांना बाजूला सोडा, मराठ्यांना बाजूला सोडा, तेल्याला बाजूला असा मुद्दा नाही आहे. सगळा हा समाज सर्वांनी बनतो आणि त्याच्यामुळे सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन जातीच्या समूहाच्या प्रमाणामध्ये, प्रवर्गाच्या समूहा प्रमाणामध्ये प्रत्येकाला रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे. म्हणून आमचा अजेंडा आहे की ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार, हे घेऊन आम्ही पूर्ण 11 दिवस फिरणार. त्यानंतर मग मराठवाड्यामध्ये येणार, बांधणी आमची सुरू आहे आणि वर्धा लोकसभेमध्ये आम्ही लढवणार आहोत. वर्धा लोकसभा लढवण्यासाठी, कारण ही 8 कलमी कार्यक्रमाची आमची प्रयोगशाळा म्हणून महात्मा गांधींचा जिल्हा, विनोबाजींचा जिल्हा, तुकडोजी महाराजांच्या कार्यक्षेत्र असलेला जिल्हा, म्हणून आम्ही वर्धा लोकसभा मतदारसंघावरती पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करत आहोत. आमची कामं त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि त्यासाठी पुढची तयारी या विदर्भ यात्रेची, प्रामुख्यानं लोकजागर यात्रेची तयारी करण्यासाठी 8 तारखेला आमच्या, आता परवाच्या 8 तारखेला वर्ध्याला मीटिंग आहे. विविध ज्या सामाजिक संस्था आहेत, ओबीसी, फुले शाहू आंबेडकर, तुकडोजी महाराज, मानवतावादी ज्याला आपण म्हणू